नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उपघटक 8.4 घरांची रचना तसेच उपघटक 8.5 गाव नातेसंबंध आणि कुटुंब अभ्यासणार आहोत. बघा, उपघटक 8.4 म्हणजे घरांची रचना. नवाशयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. पुढे काय झालं की अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली, गावे स्थिरावत गेली आणि गावांचा विस्तार व्हायला सुरुवात झाली. काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली गेली आणि काही घरांमध्ये मग एकापेक्षा अधिक खोल्या सुद्धा बांधायला सुरुवात झाली. दोन घरांमध्ये बहुधा जास्तीत जास्त अंतर त्यावेळेस नसायचं. हवामानाच्या आणि स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून या घरांची बांधणी ही केली जात होती. ही घर सुरुवातीला मातीची आणि त्यानंतर पक्क्या विटांची बांधायला सुरुवात झाली आणि या घरांमध्ये मग आता नवीन कुटुंब आपले वास्तव्य करायला लागले. असे कुटुंबाचं मिळून पुढे गाव तयार झालं. मग मुद्दा क्रमांक 8.5 म्हणजे गाव नातेसंबंध आणि कुटुंब कशा प्रकारे निर्माण झाले, तर बघा, घरांची आणि गावांच्या रचनेच्या आधारे असे अनुमान करता येते की संपूर्ण गावातील जे लोक होते ते लोक सर्वसाधारणपणे एकाच कुटुंबाचे असत, कारण ते एकमेकांच्या कुटुंबाचे ते सदस्य असत. म्हणजेच गावातील सर्व लोक हे एकाच घरातील असायचे आणि या अर्थाने संपूर्ण गाव हे जणू काही एक कुटुंबच, त्या ठिकाणी एक विस्तारित कुटुंब असायचं. एका घरात राहणारे जे सदस्य होते ते निकटच्या घरात राहणाऱ्या सदस्यांची त्यांचे नातेसंबंध होते. त्याचवेळी बघा, गावातील ते विस्तारित कुटुंबाचे ते एक सदस्य सुद्धा असायचे. एखादी व्यक्ती जर मृत पावली तर त्या व्यक्तीचे जे शव असायचे त्या मृत व्यक्तीला आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी पुरवायचे. आपल्या अंगणात आपल्या घराच्या शेजारी ते त्या ठिकाणी पुरवायचे आणि त्या व्यक्तीच्या सोबत त्याच्या ज्या काही निकटच्या वस्तू असायच्या त्या निकटच्या वस्तू सुद्धा त्या ठिकाणी ते त्या शवसोबत त्या मृत्यू त्या शवासोबत त्या ठिकाणी त्या वस्तू ते द्यायचे. व्यक्तीच्या कुटुंबात त्यांचे जे संबंध होते ते संबंध तसेच प्रस्थापित राहावे हा त्यामागील एक उद्दिष्ट होता आणि म्हणून या सर्व वस्तू हे त्या व्यक्तीसोबत त्या अंगणामध्ये पुरवल्या जायच्या. अशा प्रकारे आपण हा जो घटक होता स्थिर जीवनाची सुरुवात या ठिकाणी अभ्यासलेला आहे. धन्यवाद.